ही आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क। अनुकंपा तत्वावरील पदभरती करताना निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी असलेली विशेष सवलत शासनाने रद्द केली आहे, त्यामुळे या पाल्यांना आता इतर उमेदवारांप्रमाणे पदभरतीतील स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे। महाराष्ट्रात सध्या 80,000 चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत, यातून दरवर्षी 12-15% निवृत्त होतात। नव्याने पदभरती जवळजवळ बंद असल्याने अनुकंपा तत्वावर मुलांना शासकीय सेवेत संधी देण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याकडून असतो, त्याला या नव्या आदेशाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यातून उमटत आहे। शासनात सेवेत असणारा जो कर्मचारी आहे तो मयत झाला तरच त्याच्या कुटुंबातल्या एका वारसाला सेवेत घेण्याचं अनुकंपाचं धोरण अवलंबलेलं आहे आणि त्यामुळे सेवक मयत झाला तरच त्याच्या कुटुंबातल्या वारसाला घेणार, यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा मेडिकली अनफिट होणाऱ्या सेवकांच्या वारसांना मात्र या कामामुळे या अनुकंपापासून त्यांना वंचित राहावं लागत आहे। ही बाब अत्यंत घातक आहे। इतर कामगार कर्मचारी आज आमच्याकडे मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा गाणित काम करतात, जोशी समाजाचे लोक गाणित काम करतात, मराठा समाजाचे लोक गाणित काम करतात, इतर माधव कोळी समाजाचे लोक गाणित काम करतात। त्यांनी ते जर सेवानिवृत्त झाले तर त्यांच्या कुटुंबातल्या वारसाला इतराप्रमाणे लाड कमिटीमध्ये त्यांना त्या शिफारसी लागू होत नाहीत, असं जे शासनाचं धोरण आहे हे धोरण सुद्धा काही कर्मचाऱ्यावर काही जातीच्या कर्मचाऱ्यावर अन्यायकारक आहे असं आमचं मत आहे। हे आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क।